या सगळ्या एंट्रीज ठीक आहेत. देसायांबरोबर अपॉइंटमेंट कन्फर्म करा आणि मला कळवा. ओके सर. ठीक आहे. बाय द वे, मिस मानसीना जरा मी बोलवलंय म्हणून सांगा. ओ या, प्लीज कम इन, बसा ना. काही काम होतं का सर? काम काम म्हणजे ऑफिसचं काही काम नव्हतं. मला तुम्हाला काही विचारायचं आहे. काय सर? माझ्या कालच्या वागण्या बोलण्याचा तुम्हाला राग तर नाही ना आला? नाही सर. तुम्हाला का असं वाटलं? मिस मानसी, माझा आत्मविश्वास थोडा कमी झालाय. माझ्या वागण्याने बोलण्याने कुणाला तरी राग येत असेल, माझं वागणं बोलणं कदाचित आवडत नसेल अशी सतत भीती वाटते मला. तुम्हाला माझ्याकडे बघून असं वाटतंय का की मी चिडलीय? त्याचं काय आहे ना मिस मानसी, की बायकांच्या चेहऱ्याकडे बघून मला अंदाज बांधताच येत नाहीत. बर, मला तुमच्या कालच्या बोलण्याचा राग नाही आला सर, खरंच नाही आला. हां, थोडं आश्चर्य वाटलं किंवा आधी एकदा जर माझ्याशी बोलला असता तर कदाचित आवडलं असतं. पण थोडक्यात काय, मी तुम्हाला आवडणार नाही असाच वागलो. पण तुमचं वागणं आवडलं नाहीये असंही मी म्हणाले नाही. खरं म्हणजे ह्या बाबतीत मी तसा कमीच पडतो. ॲज यू नो, माझा पूर्वानुभव लक्षात घेता मी तुमच्याशी ह्या विषयावर बोलू शकेन की नाही हेच मला माहीत नव्हतं. पण अचानक हिम्मत आली माझ्यामध्ये, मी ठरवलं की तुमच्याशी येऊन बोलायचं आणि मी तुमच्या घरी आलो. मी तुमच्या घरी आलो आणि माझं मन मोकळं केलं. माझी पद्धत कदाचित चुकली असेल मिस मानसी, पण त्यातून मला मिळालेला आनंद आणि समाधान खूप मोठा आहे.